ನಾದ ಹೌದೆ ನಲದುಂದು ಭಿವಾದುದೆ ನಾದ ಘೋಷ ಗರಿಸುದೆ ವಿಷ ದುಷ್ಟ ಶಕ್ತಿ ಜಾಳನ ಮಾರ್ಗ ಸ್ಪಷ್ಟ ದಾವಣ ಬೇಕು ದೇಶಿವಸೇನೆ ಚೀಮಶ ಹಿಂದೂ ಹಾ ತುಸಾ ಧರ್ಮ ಜಾಣು ನಗೆ ಹೇತ ಮರ್ಮ ಜೀವನ ಕರ ತ್ಯಾಸ ತೂ ಬಹಾರ ಶಕ್ತಿ ಜಾಳನ ಮಾರ್ಗ ಸ್ಪಷ್ಟತಾವನ ಶಿವಸೇನೆಚಿ ಪೇಟನಿ ಮಶ ಏಕ ಸ್ವಪ್ನ ಏಕ ಚಿನ್ನ ಶಿವಸೇನೆಚಿ ಮಶ सर ह्यानंतर जर समजा पक्षफुटीचा जर असा काही प्रकार घडला तर काय सांगाल, पक्ष फुटू शकतो का? जर समजा तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात त्याच्यानंतर पक्षफुटीचा असा काही प्रकार घडला तर काय कराल? जे फोटा होते ते ऑलरेडी निघून गेलेत शिंदे यांच्यासोबत, आता परत पक्षफुटीचा विषयच नाही, जे आहेत ते निष्ठावंत इकडे थांबलेत. बरं, आपला प्रचारातील महत्त्वाच्या तीन चार मुद्द्यांवर सांगा काय बोला. प्रचारातील काही महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यावर तुम्ही निवडणूक जिंकू शकता असे काही मुद्दे. प्रचाराचा मुख्य मुद्दा हा असेल की मी लोकांसाठी जे कामं केले आहेत गावोखेडे पाणी जाऊन, त्या मुद्द्यावरती लोक नक्की मला विश्वास ठेवून मला मतं देतील. आणि एक नवीन चेहरा म्हणजे गेल्या 15 वर्षापासून लोक आता ह्या दोघा आमदारांना बहुजन विकास आघाडीचे आमदार दोघे पण आता वेगवेगळ्या पक्षातून लढत आहेत त्यांना कंटाळले आहेत, त्यामुळे एक नवीन चेहरा परिवर्तन करण्याचा प्रयत्न लोक करतील असा मला विश्वास आहे. बरं सर, विरोधकांकडून म्हणा किंवा जनतेमध्येही असं आहे की वाढवण बंदराचा जो मुद्दा आहे त्यामध्ये मुरबे बोईसर वगैरे हा पण पट्टा जो आहे तो प्रभावित होणार आहे, काय सांगाल, काय कराल त्यासाठी? वाढवण आता हा बंदर सरकारने लागू केला आहे इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना विश्वासात न घेता त्यांचे आंदोलन बरेचसे झाले, आता देखील लोक आंदोलन करतायत, म्हणजे त्यांची सहमती न घेता आता दुसरा रिलायन्सचा पण प्रकल्प इथे पालघरमध्ये लागू केला आहे, तो देखील लोकांना लादण्याचा प्रयत्न केला. असे बरेचसे मोठे प्रकल्प ह्या पालघर जिल्ह्यात लोकांचा न विश्वास घेता लादत आहेत, ते चुकीच्या पद्धतीने आहे. लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या जे समस्या आहेत त्यांना तुम्ही पहिले पुनर्वसन करा, जर त्यांची सहमती असेल तर तुम्ही ते प्रकल्प इथे आणा, त्यांना जर प्रकल्पच पाहिजे नसेल तर कशावर लागत आहे त्यांच्यावरती. बोईसरमधून आपण विधानसभा लढवत आहात, आपला परिचय काय सांगाल? मी माझं वैद्यकीय शिक्षण हे मुंबई इथे KM हॉस्पिटल सेट GS मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं व पुढे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन स्किनमध्ये म्हणजे डर्मॅटोलॉजीमध्ये केलं आहे. आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून मी पालघर जिल्ह्यामध्ये माझी सेवा देत आलो आहे. आणि जसं आपण बघितलं असेल कोविड काळामध्ये मी इथे जेव्हा कुठलेच नेते किंवा कुठलेच व्यक्ती बाहेर लोकांना मदतीला नव्हते तेव्हा मी इथे माझा कॅम्प कोविडचा कॅम्प लावला होता व मी इथे PPE किट घालून माझ्या सगळ्या कलीग डॉक्टर लोकांसोबत माझ्या कार्यकर्त्यांसोबत इथे या बोईसर शहरामध्येच बराच महिना इथे कॅम्प लावून बसलो होतो. त्याच्यानंतर जेव्हा 15 ते 18 वर्षाच्या वयाबटातल्या मुलांना वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह सरकारने जरी मोफत अनाऊन्स केलं होतं तरी पालघर जिल्ह्यामध्ये ते वॅक्सिन उपलब्ध होत नव्हतं, तेव्हा आम्ही स्वतः ते विकत घेऊन मुलांना शाळेत जाऊन जाऊन 8,000 मुलांपर्यंत आम्ही ते वॅक्सिनेशन ड्राईव्ह कम्प्लीट केलं आहे. तसंच आम्ही बऱ्याचशा वेळेस तरुण मंडळींना इथल्या शहरातल्या नोकरीसाठी त्यांना स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस त्यांना प्रशिक्षण सगळं आम्ही देत आलो आहे. महिलांसाठी पण सशक्तीकरण मेळावा आम्ही भरपूर गावोगाव खेडेपाडी घेतले आहेत त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम, त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी खादी ग्राम उद्योगच्या माध्यमातून किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून असे बरेचसे आम्ही कॅम्प्स घेतले. सरपंच लोकांसाठी पण इथले इथला बराचसा भाग पैसा अंतर्गत येऊन बरेचसे सरपंच आदिवासी समाजाचे आहेत व शासनाचे जे योजना आहेत ते बरेचशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे त्यांच्या देखील पण आम्ही बरेचसे सरपंच ट्रेनिंग कॅम्प घेतलेत ज्यांच्या जेणेकरून शासनाची जी योजना आहे ती तळागाळात लोकांपर्यंत कशी पोहोचेल ते आमचा प्रयत्न आहे. बरं सर, आधी आपण शिंदे सेनेमध्ये होता, आता उद्धव सेनेमध्ये आलेला आहात, काय सांगाल, काय अडचण होती? मी एकाच सेनेमध्ये होतो, पहिलेपासून शिवसैनिक होतो, आताही शिवसैनिक आहे, पुढे शिवसैनिक राहणार, कुठल्याही पक्षाचं मी पद भूषवलं नाही. त्यामुळे मी जसं शिवसैनिक म्हणून काम करत होतो 2 वर्षापहिले शिंदे सोडून दुसरा पक्ष त्यांनी उभारला, मी होतो त्याच पोझिशनला होतो आणि माझा मी लोकांची सेवा करत राहिलो. बरं सर, धन्यवाद डॉक्टर विश्वास बोळगे साहेब, आपण मशालशी संवाद साधला.